ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये गांगलवाडी या गावी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रात रुग्णाला अरेरावीची भाषा व तुच्छतेची वागणूक दिली जाते. त्यामुळे येथील रुग्णाला आजाराच्या रुग्णापेक्षा जास्ती मानसिक त्रास सहन करावा लागत आहो. 12 वाजेच्या नंतर थोडा टाईम झाला होता, 5 मिनटं बर, ते त्याचे जे कर्मचारी लोक होते त्यांनी सांगितले की टाईम झाला, त्याच्यानंतर पास काही देत नाही म्हणला. तर आम्ही 15 ते 20 मिनिट थांबलं, आमचं उपचार नाही झालं. त्याच्या बादमध्ये एक बाई होती, लहानच्या मुली धरून आली होती, ते आत त्याच्या गावची असल्यामुळे, गांगलवाडीची प्रॉपर असल्यामुळे त्याला पास देण्यात आली आणि त्यांनी इलाज केला आपला. आम्हाला अगोदर येऊन सुद्धा आम्हाला पास काही देऊ शकले नाही ते. बरं, सर तुमच्यासमोर किती पेशंट वापस गेले असतील अंदाजी? आता आमच्यासोबतचे जे होते ते 7 ते 8 लोक होते. कर्मचाऱ्याच्या मनमानीमुळे ओपीडी लवकर बंद करून घरी जाणे, त्यामुळे रुग्णांना उपचार न घेता घरी वापस जावे लागते. काही रुग्णांना अर्धवट उपचार करून जेवायला जाणे, विनाकारण पेशंटला दिवसभर तिथेच बसून राहावे लागते. तर रक्तचेकसाठी डॉक्टर आता हजर आहेत की नाही? कुठे गेले म्हणतात? जेवण करावलं, 4 वाजता येऊ म्हणतात. आता तुम्ही कुण्या गावावरून आले? जुगनाळा. तुमचं गाव किती किलोमीटर आहे? 7 किलोमीटर. तुम्ही वापस जाल का पुन्हा? रुग्ण घरून बेडवर टाकण्यासाठी बेडशीट किंवा वाकर घेऊन येतात. रुग्णालयात एकही बेडवर बेडशीट नाही किंवा आयव्ही स्टँड नाही, पाणीसुद्धा पिण्याचे नाही. कोणी साधं लाईनमध्ये ब्लड जातो जावं लागलं होतं ऑपरेशनच्या दिवशी. राऊंड मारून आलो पूर्ण दवाखान्याचा, उपस्थित नाही भेटल्या नर्सा. मग नंतर आली, आवाज जोरानं आवाज दिल्यानंतर तुम्हाला एवढीशी स्लाईन बंद नाही करतात. आम्हाला बंद करता आलं असतं तर आम्ही तर आलो असतो काय, घरीच ऑपरेशन नसतं केलं. साफसफाई नाही, काही नाही. आता शासनाचं दुर्लक्ष आहे का येथील कर्मचारी स्टाफचं दुर्लक्ष आहे हे आता आम्हाला माहीत नाही. नेऊन देण्यासाठी ते डिझेलचे पैसे मागत आहे. कोण मागत आहे? ड्रायव्हर. काय म्हणतात? डिझेलचे पैसे पाहिजे म्हणजे तुम्हाला तेवढ्या लांब जायचं आहे तर आम्हाला डिझेलचे पैसे हवे. किती लांब जायचं आहे? तरी आरमोरीवरून 10 किलोमीटर असेल. मी माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांना अशी अपील करतो की गांगलवाडी PSCमध्ये असणाऱ्या समस्याचं निराकरण करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना फोन करून ह्या समस्या निकाली काढण्यासाठी त्यांना फोन करावा. त्यांचा नंबर आहे 071-72-22-81. मी कृपाकर, गांगलवाडीवरून, महाराष्ट्र राज्य, इंडिया अनहर्डसाठी.